आजपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार. विरोधक शेतकरी ड्रग्ज आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार, तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार शिंदेची ग्वाही. फुके सरकारचं हे शेवटचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला, तर कोण कुणाला निरोप देणार अधिवेशनातच कळेल, शिंदेचा पलटवार. मुलींच्या पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. अधिवेशनात मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष. ठाणे मीरा भाईंदर मधील अनधिकृत पब आणि बारवर बुलडोजर फिरवावा, मुख्यमंत्री शिंदेचे मनपा पोलीस आयुक्तांना निर्देश. जनावरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हा लाजीरवाणेपणा, लोकलमधील प्रवाशांच्या मृत्यूवरून मुंबई हायकोर्टानं रेल्वेला फटकारलं. संभाजीनगरात एथर एनर्जी वाहन निर्मितीचा मोठा प्रकल्प उभारणार, तब्बल 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर 4000 रोजगारांची निर्मिती होणार. आणि तुकोबा रायांच्या पालखीचं उद्या प्रस्थान, देहूतील सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. वारकरींसाठी या ठिकाणी मोठ्या सुविधा, वारकरी हजारोंच्या संख्येनं दाखल.